पाथर्डी तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून राज्यात ओळखले जाते. मात्र ही ओळख पुसून टाकण्यासाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुका लवकरच दुष्काळमुक्त करणार असून या कार्याचे साक्षीदार म्हणून या महाश्रमदानामध्ये प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे. निश्चितच पाथर्डी तालुक्याला दुष्काळाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. या तालुक्यातील लोकांना कायम पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु गेल्या 3-3.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री मोदी पंकजाताई यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवारची खूप मोठी कामं या ठिकाणी झाली. या मतदारसंघाचे आमदार आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे खूप मोठं योगदान या मतदारसंघात आहे. पालकमंत्री राम शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी झालं. आज आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये निश्चितच मे महिना उजाडल्यावर कुठंतरी तुरळक 1-2 टँकरची मागणी प्रस्ताव या ठिकाणी झाले. म्हणजे एवढं मोठं जलयुक्त शिवारचं काम झाल्यामुळं या ठिकाणी निश्चितच आमचा तालुका टंचाईच्या मुक्तीसाठी या ठिकाणी वाटचाल करतो. आणि जी पाणी फाउंडेशनने आम्हाला एक संधी दिली आहे या तालुक्यामध्ये दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सर्व तालुका या ठिकाणी एकवटला आहे. जवळपास 42 गावांनी या स्पर्धेत भाग घेतला. जवळपास 25 गावामध्ये श्रमदान या ठिकाणी चालू आहे. आणि आम्हाला खात्री आहे की तालुका आणि जिल्हा राज्य पातळीवरचं जे काही स्पर्धेत असेल ते बक्षीस आमच्या पाथर्डी तालुक्याला कुठल्या तरी गावाला मिळेल इतकं मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे. मला खात्री आहे की निश्चितच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून श्रमदान आज लोकांनी केलं, गावातील एकजूट दाखवली, एक मोठी चळवळ या पाथर्डी मतदारसंघामध्ये उभी. तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पारेवाडी येथे बुधवारी सायंकाळी महाश्रमदान आयोजित करण्यात आले होते. पारेवाडी येथील श्रमदानामध्ये तालुक्यातील SSY ग्रुपसह तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुखेकर, उपाध्यक्ष शिवदास मरकड, भिवसेन टेमकर, मीडिया प्रतिनिधी सचिन दिनकर, सुनील नजन, पंचायत समितीचे अधिकारी खळेकर, त्यांचे सर्व अधिकारी, शिक्षक, नेत्यांसह विविध शाळांचे शिक्षक, ग्रामसेवक संघटनेचे सर्व ग्रामसेवक, तरुण वर्ग मोठ्या संख्येने या महाश्रमदानासाठी एकवटल्याचे यावेळी दिसून आले. प्रथमतः मी पाथर्डी तालुक्यातील 42 गावाचं एक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी या वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तसं जर पाथर्डी तालुक्याची ओळख म्हणली तर आपण हा तालुका तीर्थक्षेत्राचा म्हणून ओळखला जाणारा तालुका, साधू संतांचा म्हणून ओळखला जाणारा तालुका. त्याचबरोबर दोन गोष्टी जरी तालुक्यात चांगल्या असल्या तरी दोन गोष्टी लाजीरवाण्या पण आहेत. या तालुक्यामध्ये सतत दुष्काळयुक्त तालुका, कमी पर्जन्य छायाचा तालुका आणि दुष्काळी तालुका, ऊस तोडणी कामगाराचा तालुका म्हणून पण हा तालुका ओळखला जातो. सातत्याने 40-50 वर्षापासून हा तालुक्याला एक दुष्काळाचा शाप आहे. त्या शापातून मुक्त होण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून जलयुक्त शिवार माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, त्याचबरोबर पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री यांनी सुद्धा जलयुक्तच्या माध्यमातून, रामजी शिंदे साहेबांनी जलयुक्तच्या माध्यमातून प्रत्येक गावात बंधारे केले आणि त्यामुळे पाण्याची पातळी उंचावली. आणि पाथर्डी तालुका हे माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब असतील, माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या माध्यमातून जे जलयुक्तचे कामं झाले त्या कामातून पाण्याची पातळी उंचावली. तरीसुद्धा येत्या काळामध्ये हा दुष्काळाच्या छायेतून आपण दूर गेलो पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी वॉटर कपनी जे सर्वांना प्रोत्साहित केलं, दुष्काळाशी दोन हात करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल वॉटर कपचं पण जेवढे आभार मानव तेवढे थोडे आहेत. हा गाव तसा जर पाहिला, कमी भौगोलिक क्षेत्रफळ कमी जरी असेल, लोकसंख्या कमी असेल, तरी विकासासाठी हा गाव सगळ्यात तालुक्यात पुढे आहे. या महाश्रमदानामध्ये आमदार राजळे यांच्यासह आमदार कर्डिले यांच्या सौभाग्यवती अलका कर्डिले, पंचायत समिती सभापती सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सुनील ओव्हळ, वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक चारुदत्त वाघ, आदर्श गाव पारेवाडीच्या सरपंच रोहिणी लवांडे, युवा नेते वैभव खलाटे, दादासाहेब चौथे, तिसगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे, युवा नेते धीरज मोईंड आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा तापटे, SP 24 पाथर्डी.